कोरोना ने अपने आरोग्याचं महत्व सांगितलं आहे, त्यामुळेच आपण तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो। कोरोना काळात इतर आजारांनी जास्त लोकांचा मृत्यू झाला, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असे उद्गार प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे मफत आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान बोलताना काढले आहेत। राष्ट्रीय सेवा योजना आणि सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। यावेळी सुजरे म्हणाले, सेवा सदन हॉस्पिटलने कोरोना काळात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। रुग्णांना सेवा देण्यासाठीची त्यांची धडपड महत्त्वाची आहे। महाविद्यालयाने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून या शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी डॉक्टर सायली लवटे आणि त्यांच्या टीमनं मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर, नेत्र तपासणी, ECG इत्यादीची तपासणी केली आहे। कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर BT कनसे, डॉक्टर MK खाडे, नेक समन्वयक डॉक्टर SS पाटील, अधीक्षक MB कदम, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोना काळानंतर या एका विशेष शिबिराचं आपण आयोजन करतोय आणि मला आनंद आहे की सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे नेहमीच या महाविद्यालयाच्या बरोबर अनेक वर्ष काम करत आहे। या निमित्तानं आपण आपल्या सर्व सहकारी बंधू भगिनींची वेगवेगळ्या चाचण्या करतो, तपासण्या करतो, विद्यार्थ्यांच्या चाचण्या करतो, तपासण्या करतो, ही जी अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला आरोग्याचं महत्व हे कोरोनानं शिकवलेलं आहे। कारण कोरोनाच्या काळामध्ये ज्या काही मॉर्टॅलिटी झाली ती मॉर्टॅलिटी कोरोनानं किती झाली आणि इतर कारणं कोणती होती याचा सुद्धा अभ्यास आता याचे निष्कर्ष निघालेले आहेत आणि बऱ्याच व्यक्तींना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना जो काही मृत्यू ओढवलेला होता तो त्यांना वेळेत फॅसिलिटी न मिळाल्यामुळे मृत्यू झालेले। आताच माझ्या डॉक्टरांशी चर्चा झाली की कोरोना काळामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, काही हार्टचा प्रॉब्लेम असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, या आवश्यक त्या ट्रीटमेंट्स मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांचे हाय मॉर्टॅलिटी रेट त्यामध्ये जास्त दिसतो आणि त्यात तथ्य आहे। राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव।